श्री स्वामी समर्थ। एकदम खऱ्या गोष्टी। देव आपल्याला सर्व काही देतो, तसेच देवाकडे आपण लाखो करोडोंची अपेक्षा करतो। पण जेव्हा पण आपण मंदिरात जातो, तेव्हा मात्र खिशात चिल्लरच शोधतो। लोक तुमच्याशी किती चांगले बोलायचे, किती चांगले राहायचे, हे फक्त त्या गोष्टीवरच डिपेंड आहे जोपर्यंत तुमची गरज समोरच्याला कधीपर्यंत आहे। ज्या दिवशी गरज संपेल, त्या दिवशी कोण आहेत तुम्ही असा प्रश्न विचारला जातो। मित्रांनो, वेळ पडल्यावर आपण लोकांसाठी धावत जातो। तीच लोक ज्या वेळेस आपल्यावर वाईट वेळ येईल, त्यावेळेस किमान चालत तरी येतील का हे समजणं खूप गरजेचे आहे। सगळे प्रयत्न करून शेवटी जेव्हा आपल्या हाती काहीच लागत नाही ना, तेव्हा आपल्याला काहीतरी मिळते। ते काय? तर तो म्हणजे अनुभव। जगामध्ये किती विचित्र लोक असतात। तुम्ही बोललेले शब्द मात्र पकडून ठेवतात आणि माणसांना मात्र सोडून देतात। आपल्याकडे आहे आणि दुसऱ्याकडे नाही म्हणून माज करू नका, आणि आपल्याकडे नाही आणि दुसऱ्याकडे आहे म्हणून लाज बाळगू नका। लोक एखाद्याची गरज संपली की त्याला सोडूनच देतात, असं का? मला पडलेला हा प्रश्न कसा आहे माहिती आहे का? आंधळ्याला जेव्हा डोळे येतात ना, तेव्हा तो सगळ्यात आधी छडी फेकून देतो, बरोबर ना? कोणताही प्रश्न असा नसतो की ज्याला उत्तर नसते। प्रश्न फक्त असाच असतो की तो प्रश्न आपण कोणाला बोलायचा। हातावरच्या रेषेवर जर भविष्य ठरलेलं असेल, तर ज्याला हातच नाहीत त्याचं भविष्य कुठे असते? प्रत्येक वेळी माघार घेणारी व्यक्ती ही चुकीची असते असे नाही। ती माघार घेते कारण त्याला त्याच्या इगोपेक्षा नाते महत्त्वाची वाटतात म्हणून। या गोष्टी तुम्हाला जर आवडल्या असतील तर लाईक करा, शेअर करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।